शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या नेमक्या समस्या आणि प्रश्न तरी आहेत कोणते हे सुरुवातीला पाहूया. लोकसभा निवडणुकीत शिरूरकरांचा कौल कुणाला, शिरूरकरांचा विश्वास अढळ राहणार का? तो म्हणजे इथला स्थानिक विमानतळ आणि तो विमानतळाचा प्रश्न बरोबर आहे. लोकांना आश्वासन द्यायची, तो प्रश्न सन्माननीय खासदार साहेबांनी यांच्या प्रयत्नातून सुटलेला नाही आणि त्यामुळे इथली जनता अतिशय नाराज आहे. होणारच की अहो, आता आपल्याकडे विमानतळ झालं असतं तर त्याचा फायदा आपल्या लोकांना झाला असताना. काय स्वप्न पाहिली होती आपण? आपला शेतीचा माल परदेशात जाईल, चांगला बाजार भाव मिळेल आपल्याला. अरे काय नाही रे, नुसती आश्वासन आहे त्यांची. आणि काय तो म्हणे विमानतळच होणार नाही, याला काय अर्थ आहे का? याच्यासाठी का मत दिलं आपण दादा? ना या पत्रकार, या या. पण जर विमानतळ आलं तर ते माझ्यामुळे आणि गेलं तर ते माझ्यामुळे नाही. याच त्यांची डुटोपेम आहे. सारडे सारखे रंग बदलणार खासदार हे 15 वर्ष आम्ही अनुभवतोय. अजिबात काम झालेलं नाहीये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण यांचाच होता. अख्खी यंत्रणाच यांची होती. तेव्हा कुठे गेले होते? आमच्या एका खासदाराला घाबरून यांनी निमंत्रण हलवलं. म्हणजे यांनी इतकी वर्ष काय बांगडे भरल्या होत्या का? नाही, पण एका बाजूने बघितलं तर लोकांना फसवलंच आहे ना दादांनी. हो बुवा, लोकांना दादांनी नाही फसवलं, हे विरोधक फसवत आहेत. दिशाभूल करतायत ते तुमची. म्हणजे? अरे बाबा, मला पण हीच न्यूज कव्हर करायला सांगितली होती म्हणून जाऊन मी चौकशी केली. मग जेव्हा एअरपोर्टचा सर्वे झाला तेव्हा शास्त्रज्ञांनी सांगितलं आपली जी जमीन आहे ती भौगोलिक दृष्ट्या विमानतळ होण्याकरता अनुकूल नाहीये. म्हणजे काय बुवा? म्हणजे कसं आहे माहिती आहे का? हे घ्या एअरपोर्ट अथॉरिटीची कागदपत्रे. काही कळलं नाही बुवा. कसं आहे आता या विमानतळाकरता आपल्या भामा नदीचा प्रवाह बदलायला लागला असता. काय म्हणता? आणि मग 5 डोंगर सपाट करायला लागले असते. आता मला सांगा कुणाच्या बापाच्यानं शक्य आहे काही? अरे बाबने, विमानतळाकरता 5,500 एकर बागायती शेत जमीन जाणार होती भूमिपुत्रांची, ती आपल्या दादांमुळं वाचली. शेतकऱ्यांच्या माग दादा खंबीरपणे उभे राहिले. बरोबर आहे. माझ्या लेकीची जमीन धरणात गेली होती त्यावेळी गावाच्या माग बाप माणसासारखे उभे राहिले होते दादा. एअरपोर्ट अथॉरिटीनं 6 वेळा सर्वे करून तवाच्या सरकारला सांगितलं होतं की इथं एअरपोर्ट होणं शक्य नाही. बरं, ही गोष्ट आहे ना विरोधकांना माहीत होती पण त्यांनी ती जाणीवपूर्वक लपवून ठेवली जनतेपासून, कारण त्यांना याच गोष्टीचं राजकारण करायचं होतं निवडणुकीच्या काळात. अरे पण त्यांना हे कुठं माहीत होतं की गेल्या 15 वर्षात आपलं आणि दादांचं नातं किती घट्ट आहे ते. अरे जो माणूस जनतेच्या भविष्याचा विचार करतो तो त्यांचा वर्तमान काळ असा अंधारात घालवणार आहे का? आणि त्याच वर्तमानाचा विचार करून आपल्या दादांनी पासपोर्ट हापीस आपल्या भागात सुरू केलेलंय. आता तुम्हीच मला सांगा, केली का दादांनी फसवणूक आपली? केली? पण तो टीव्ही बंद करून तू डोळे उघडले आमचे. अरे दादांनी आमच्या भूमिपुत्रांची आसो पुसली. त्या दादांना विरोधकांची भीती कसली? भले शबास. आता ठरलं मग आपलं आपलं मत कुणाला? नमस्कार. बऱ्याच दिवसापासून किंबहुना गेल्या 3-4 वर्षापासून खेडचा विमानतळ पुरंदरला जाण्यामागे खासदार शिवाजी अडवाणींचा हात आहे अशा प्रकारच्या चर्चेला उधाण गेल्या 4 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच मुद्दाम अशी अफवा पसरवली. माझा विकास कामासाठी कुठेही विरोध नव्हता. खेड तालुक्यात MIDC झाली, MIDC 5 टप्पे झाले हे होत असताना शेतकऱ्यांच्या संमतीनंच व्हावं ह्या भूमिकेशी मी ठाम राहिलो आणि म्हणून विकासाला मी कधी विरोध केला नाही. पण हे होत असताना माझा शेतकरी देशोधडीला जाऊ नये, माझा शेतकरी विस्थापित होऊ नये हे माझं धोरण सुरुवातीपासून आहे. म्हणून कृपया अशा भूलतापांना बळी पडू नका. तुमचं माझं नातं
हे अतूट नातं आहे, 15 वर्षाचं नातं आहे, जीवाभावाचं नातं आहे. मी तुमच्यासाठी भांडलो आहे, मी तुमच्यासाठी झगडलो आहे, मी तुमच्यासाठी आयुष्यभर तुमच्याबरोबर राहणार आहे. म्हणून अशा अफवांना थारा देऊ नका, अशा थापेबाजांना थारा देऊ नका. ह्यात राजकारण येता कामा नये एवढीच मला आपल्याला नम्र विनंती करायची. शिवाजी दादा आढळराव पाटील यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा. निशाणी धनुष्यबाण. शून्यर पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.